Grazie a tutti per la sua. काही ठराविक अधिकाऱ्यांच्या मार्फत ठराविक व्यक्तीची विचारधारा यांना कसे जास्त देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल तो प्रयत्न करतो. आणि म्हणून तुम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे अनेकांच्या चौकशा अनेकांच्या संबंधीचा त्यांच्या घरावरच्या झाली किंवा ह्या गोष्टी हा निश्चयाचा भाग झालेला. विरोधकांच्या पुरता जर तुम्ही म्हणलात तर विरोधकांच्या दृष्टीनं असं एक अशी भावना झाली की हे घडलं आणि त्यामुळे त्याची फारशी चिंता करायची नसते. सुरुवातीला असं काही घडलं तर आम्ही अस्वस्थ होते, आता काही अस्वस्थ होत असते. प्रत्येकाची मानसिक शैली आहे की या सगळ्या गोष्टीला तोंड द्यायची. आणि त्याचं मुख्य कारण की ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्या सत्तेच्या माध्यमातून जे काही त्यांना लोकांना आपण करून दाखवलं हे दाखवण्याच्या संबंधीची जबाबदारी होती तिची पूर्तता करता येत नाही. त्यामुळे हे डायव्हर्शन करण्याच्या संबंधीचा उद्योग आहे आणि हे एका पाठोपाठ एक या ठिकाणी केलं जाते आणि यासाठी अधिकाऱ्यांचा सुद्धा वापर केला जातो. अधिकाऱ्यांचा वापर करण्याच्या संबंधीचा सुद्धा कालचंच उदाहरण तुम्ही बघा की या देशातल्या दोन वरिष्ठ यंत्रणा आहेत त्या वरिष्ठ यंत्रणेच्या प्रमुखांचा कालावधी हा संसदेला होता, यापूर्वी एकदा वाढवला आणि आता पुन्हा 5 वर्षाच्यासाठी वाढवला. हे सगळं चित्र काही अधिकाऱ्यांच्या मार्फत या सगळ्या गोष्टी करून घेणं त्यासाठी त्यांचा वापर करणं हे सूत्र हायेस्ट लेवलला देशाच्या पातळी केलं जाते त्याची वाढवावं. त्याची काय फारशी चिंता नाही, याच्या जास्त होतील त्रास होईल चौकशा होतील. पण या सगळ्यातून शेवटी सामान्य माणसांच्या पाठिंब्यावर जे लोकशाहीच्या मार्गाला हरताळ पत्रचं काम करणाऱ्या प्रवृत्ती आहेत त्यांना जो बाजूला केल्याशिवाय राहणार. साहेब अभिवृत्ती करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी शेकडो व्याख्याने दिली आणि या विषयाच्या संबंधीची आस्था ही नव्या पिढीमध्ये निर्माण करण्याच्या संबंधीची काळजी त्यांनी घेतली असे योगदान देणारे डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यामध्ये नाही. त्याच्यामध्ये एका गोष्टीचं समाधान म्हणता येणार नाही पण ते दीर्घायुष्य होते. वयाची 100 ही यशस्वी भरणं आणि सतत लोकांशी सुसंवाद ठेवत गाठण्याच्या संबंधी पार पाडण्याच्या संबंधी ते यश हे त्यांना लोकांच्या सदिच्छेबरोबर मिळालं असं माझं मत आहे. नाहीच तिथं वैद्यकीय एक अस्वस्थता दुःख हे अनेकांच्या मनामध्ये आहे. त्यांनी शिवछत्रपतींचा इतिहास हा राज्याच्या समोर ठेवला. त्याच्यामध्ये काही वादग्रस्त सुद्धा मुद्दे होते पण त्या संबंधीचं भाष्य हे करणारा मी स्वतः काही जाणकार नाही की इतिहासाच्या संबंधीचा तज्ञ नाही. पण हे वेळी असलं पण कुणीही काहीही एक फार मोठी कामगिरी आयुष्य त्याच्यात खर्च करून केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काहीतरी उर्जा काही लोक काढण्याच्या संबंधीचा प्रयत्न करतच असतात. ते कदाचित याही बाबतीत यांच्या बाबतीत सुद्धा केले गेले. पण हे सगळं खरं असलं तरी इतिहासाच्या संबंधीची आस्था निर्माण करण्याच्या संबंधीचं त्याचे योगदान हे आपण विसरू शकत नाही. त्याच्यामध्ये जे काही शिल्पकारामध्ये घडले आता मी
अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींचं स्टेटमेंट पाहिलं की चिखलरावने काहीच घेत नाही आणि मी टेलिव्हिजनवर चिखलरावने एका वाहनाला आग लावलेले शिक्षक पाहिले असं ते खरं चिखलरावचं होतं आताच होतं का पूर्वीचं होतं हे मी सांगू शकत नाही पण मी कालच पाहिले आणि त्याच्यात एक असं साधारणतः दिसेल तिथं काहीतरी घडले नाही समजा तिथं घडलेलं असं आपण भेट देऊ पण तिथं घडलं याचा अर्थ महाराष्ट्रातलं चार ठिकाणी होण्याची काही आवश्यकता नसते इथे काही कानून व्यवस्था नाही इथे काही घडलंही नाही इथं कुणी घडवण्याचा प्रयत्नही केला नाही पण दुर्दैवाने काही संघटना अशा आहेत की त्या संघटना असा प्रसंग घोटाच्या आल्याचं वृत्त समजलं तरीसुद्धा टोकाची भूमिका घेऊन रस्ते देण्याच्या संबंधीचा प्रयत्न करतात त्यामुळेच ते काही दोन तीन ठिकाणी महाराष्ट्रात वालेगाव असेल किंवा अमरावती असेल किंवा तिसऱ्या कोणत्या ठिकाणी नांदेड असेल आणि थोडंसं काकुल्याच्या जवळ काही किरकोळ फकाजत होते तर इचवण्याचं काही कारण नव्हतं नांदेडमध्ये तसं वातावरण अमरावतीला तर असं वातावरण मी कधीच ऐकलेलं नव्हतं आणि असं असताना इथं या ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तीच्या वरती शेवटी लोकांनीच विचार केला पाहिजे की याला किती महत्त्व द्यायचं नाहीतर कारण नसताना राज्य शांततेच्या रस्त्याला व्यवस्थित पुढे वाचन करत असताना त्याच्यामुळे या नात्या निमित्तानं अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी त्याला एक बाजू ही असते की आता समजा काही घडलं ते कुठं बंद झाले किंवा काय झाले आता काल अमरावती बंद करण्याच्या संबंधीचा निर्णय झाला तो शांततेचा निर्णय झाला शांतता भंग करा फारसे झालेली चांगली गोष्ट आहे पण माझ्या वाचनं चाललं की आता एका राजकीय पक्षाने आता उद्या त्याला पुन्हा संबंधींना हा बंद ठेवण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला याचा अर्थ काही राजकीय पक्षांचे घटक हे दुर्दैवानं त्यांच्यामध्ये असलेले जे नैराश्य आहे त्या नैराश्याच्या संबंधीची प्रतिक्रिया या पद्धतीनं सार्वजनिक शांततेला एक प्रकारचा धक्का बसेल या पद्धतीने व्यक्त करतात ही अत्यंत प्रकारे आज मी सांगू शकत नाही पण कदाचित तो उद्देश असायची शक्यता काही लोकांचे आहे असं त्यांच्या वक्तव्यावरून दिसत मला ज्यांच्याबद्दल तुम्ही बोललात अशांच्या अशा वक्तव्याच्या संबंधीची नोंद सुद्धा घ्यावी असं वाटत त्याची नोंद सुद्धा कधी आपण घेऊ नये कोणती समाजात काही लोकांच्या ते ज्याला इंग्रजीमध्ये फर्मर्ट म्हणतात अशी एक मनोवृत्ती असते म्हणून त्याचे काय आपण पाबिलच घ्यायचा नसतो सोडायचं असतं असं मला मी त्याच्या डिटेलमध्ये गेलेलं नाही पण मला त्या खात्याच्या माणसांनी जे सांगितलं त्यांच्यामध्ये काही एक दोन तीन असे सात प्रश्न होते त्या सात म्हणजे मुख्य प्रश्न जो होता त्याच्यामध्ये काही 26% का 27% महागाई भत्ता आणि तत्सम त्या सात प्रश्नांपैकी सात का आठ एखादा आग्रह चुकेल माझ्याकडनं तर ते एक सोडल्याचे सगळे प्रश्नाच्या संबंधी त्यांच्या वाटाघाटीत एक वाक्य तर नाही शेवटचा प्रश्न काढणार विलिनीकरणाचा विलिनीकरण याचा अर्थ काय याचा अर्थ हे 1,00,000 कर्मचारी जे आहेत ते सरकारी कर्मचारी करतात उद्या मी नोकरीच्यासाठी एखाद्या संस्थेत अर्ज केला आणि त्या ठिकाणी मी अर्ज केल्याच्या नंतर मला नोकरीच्या ठिकाणी मिळाली ती नोकरी मी करत असताना काही वर्षांनी असं सांगितलं माझ्या मनात आलं की ज्या संस्थेच्या ज्या मालकाकडे मी नोकरी करतो आता ही नोकरी ह्या मालकाकडनं त्या दुसऱ्या मालकाकडे तुम्ही वर्ग घेता असं कधी नोकरीमध्ये करता येतं का साधी गोष्ट तुम्ही स्टेट ट्रान्सपोर्टमध्ये काम करण्याच्यासाठी अर्ज करून मुलाखतीचं त्या ठिकाणी तुमची निवड होऊन तुम्ही काम केलं तुमचे प्रश्न असले
这翻身手都得会。嗯，就你汽车，本身的车就人家说是最难的了。啊，汽车那玩意儿就是个玩意儿个啥？这玩意儿是一个，不是个叫啥个？也是玩了开玩的汽车的。啊，你也是啥子？इतने जो सोच है कि ऐसा कोटा सा सुधा निकाला था आज ही कहीं से आए होंगे ऐसा होगी जो निकाला ये ये अंकुश नष्ट ना अच्छे निर्णय लेना ऐसा अच्छे अच्छे काम करने से नुकसान करना एक पता नहीं मजबूत सिद्ध करने उन ऐसा वाले राज्य सरकार अन्य इसी से जा फांसी दे दी अन्य अन्य संगठन जिन्हें वसूल यसने कहीं वाजी करावा असल पर सावधान करके नागरिक अंचे यातना क्या वाजी है अच्छा करती कि इसके दिशा सिकुड़ो वर्षे से लोग डरते चलते करी आज क्या वाजी करना दर्जे से सच्ची यातना सहन कर रखा अन्य सारे कुछ तो करना ये क्योंकि ये अनेक वाला फांसी वांची ने काल मारे कर काल मेरे काले के वह मुझे मारे सीधी राज्य से कुछ ही मंची बसे हुए थे तो निकाल बोला से संगीत में तुझे लोग कैसे मान ला तो आशा सब कैसे आए अंचे ने इधर सरकार से और अब तो बोलो सभी हैं अंचे ऐसे कैसा मार्ग करते हैं या दूसरे ने अब ची अच्छा पावियों पता है इसी सकार करते हैं ऐसा निर्णय लोग कर ठीक है तो फिर से करते हैं सर एक और नहीं ये क्या भारत जाना है फरवरी से ऐसा सही कि इसे काम नहीं कर रहे ये एक तोका ना कर रहे हैं जिसे तोका ना किसे भरस कहीं से ही ताला अच्छे रिपोर्ट होती एक समझे जा होना रहे ऐसी वाइसी की क्या होती नहीं कर रहे पर चेंज तो समझ लगी था अन्य जी माइटी जीती और नक्शल वादा था चेन निरन वहाँ रस्ता फुटता थे कि डाउन मिल रही खाली है कि तो जो हर बात तो ऐसा नहीं ज्ञात ठिकाने बात तो फिर कहीं गेटर होते कि अन्य सुबह हो ना वहाँ रस्ता का खुली सारी वेरिस पाई जी जीती अंचे सो खर्चे चल अपन काल आज ये ठिकाने पाई इसे दोन भाग है एक फलों पर नक्सलवादी विचार देने स्वीकार नहीं रहा है जनता संविधान पर विश्वास नहीं लोकशाही पर विश्वास नहीं अन्य कायदा हटा दो एक विज्ञान पद्धति राज्य पद्धति की जनता अविश्वास है तो वर्ग आए तो फक्त महाराष्ट्र से शासन आए शेजारच्या राज्यात बिहारमध्ये आहे तिकडे वेस्ट बंगालमध्ये अनेक ठिकाणी आहे पण दुसरी एक बाजू त्याच्यात अशी आहे की आदिवासीच्या कुठं अन्याय झाला अत्याचार झाला म्हणून तो उठला तर काही घटक त्याला लगेच नक्षलवादी ठरवण्याच्या संबंधीचा प्रयत्न करतात म्हणजे जो विचार अनेक आदिवासींनी स्वीकारलेला नाही तर अन्यायाचे युद्ध उठल्याच्या नंतर काही बोलतो म्हणजे त्याला तिकडं ढकलण्याच्या संबंधीचं काम सुद्धा यांचं निर्णय करू नये याचं ज्ञान साधलं पाहिजे जे लोक चुकीचं करतात तिथं रुथलेस ॲक्शन आणि जे लोक त्यांच्या न्यायाच्या सचिव भूमिका घेतात तिथं सहानुभूतीची भूमिका असं दुहेरी आपण त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे तिसरी गोष्ट अशी आहे की माझं स्वतःचं वर्तनी राज्यात असताना त्याच्यावर काळजी घेतली होती की हा माझ्या वर्षी निवड लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न नाही हा जो एक उपेक्षित वर्ग आहे त्याला त्या कॅटेगरीतनं बाहेर काढून पुन्हा अन्यायासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे ते जर आपण करू शकलो तर बरेचसे प्रश्न सोपे होतील हे सगळे प्रश्न यंत्रणा खुली दल वापरूनच आपण सोडू शकतो हे पूर्णतः शक्य नाही आहे ते फारही सत्य पण पूर्णतः सत्य करायचं असेल तर त्या सगळ्या नक्षलाईट एरियामध्ये आवश्यक असलेली विकासाची कामं गतीने केली पाहिजेत लोकांना अधिक संधी दिली पाहिजे
नव्या पिढीला त्याच्या भविष्याच्या संबंधीचा विस्तार करणारे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले पाहिजेत असा दुहेरी अप्रोच या प्रश्नाच्यासाठी घेण्याची गरज आहे.